सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे। बैक टू द क्रिकेट नाउ, दुसरा सेमीफाइनलचा सामना दोन मातब्बर संघांमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल। श्री जानकाई माता खारभाव आणि गावदेवी पूर्णा। शुभ आगमन झालेले आहे। निश्चितच आपण पाहतो या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी विद्यमान सरपंच ग्राम पंचायत खारभाव महेंद्रजी पाटील आपण कुठे प्रेक्षकांमध्ये असाल तर मी आपणास विनंती करतो आयोजकांच्या वतीने आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं। आपलं हार्दिक स्वागत आहे। सभापती चषक 2022 च्या स्पर्धेमध्ये खरं तर साई स्पोर्ट्स खारभाव संघाचे ते सर्वे सर्व आहेत, एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत। सामन्याला सुरुवात होत आहे। निश्चितच पाहतोय आपण सलामीवीर खेळपट्टीवर रमाकांत आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मंगेश वतारी। मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती मंगेश याने, पण गावदेवी पूर्ण संघाने देखील कम्मालीचा प्रदर्शन केलेला या स्पर्धेमध्ये। दोन्ही संघांनी उच्च कोटीचा खेळ केलेला, आता खरा कस लागणार आहे, कोण जिंकणार, कोण अंतिम फेरीत प्रवेश करणार, दोन दोन हात करण्यासाठी बादशाह इलेव्हन पिंपळकर या संघाची या सामन्यामधून आपल्याला थोड्याच वेळात त्याचं उत्तर मिळेल। पुन्हा एकदा दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा। पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर अमित, ज्याने मागच्या सामन्यामध्ये खूप जबरदस्त खेळ साकारला होता। बघा पडद्याच्या आतमध्ये काही प्रेक्षक आलेले आहेत, त्यांना मी नम्र विनंती करतो आयोजकांच्या वतीने आपण सीमारेषेच्या बाहेर जाऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे। पुन्हा एकदा बघा जे प्रेक्षक पडद्याच्या आतमध्ये आहेत, बाउंड्रीच्या आतमध्ये आहेत, चेंडू मात्र लॉफ्ट केलेला आहे, क्षेत्ररक्षक झेपावते हर्षद, चांगला प्रयत्न होता झेल घेण्याचा, एका हाताने धावता झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू मात्र हातामधून निसटला, कॅच ड्रॉप। पहिल्या चेंडूवर नामी संधी चालून आली होती पहिला गडी बाद करण्याची, पण प्रयत्नांची पराकाष्ठा गेली होती झेल घेण्यासाठी हर्षदेने। पहिल्याच चेंडूवर दोन धाव पूर्ण करते मंगेश, खातं कळते, धावसंख्येचा शुभारंभ केलेला आहे, बिनबाद दोन अशी सुरुवात आहे। तिसरी जानकाई माता खारभाव या संघाची काटेकी टक्कर निश्चितच बघायला मिळेल दोन संघांमध्ये। पुन्हा एकदा अमित सज्ज होते बॉलिंग मार्कवर, एसटी रक्षक इष्टांपासून दूर आहे प्रवीण, शॉर्ट थर्डमॅन ला एक क्षेत्ररक्षक पाहतोय, एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण, जोरदार अपील केला होता उत्साहामध्ये जास्त, आता मात्र निश्चितच धावबाजीची संधी आहे तिथे, बघूया हा ना होता ना, पण सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज रमाकांत। एक क्षेत्ररक्षक पाहतोय पॉइंटला, एक क्षेत्ररक्षक पाहतोय कव्हरला 38 सर्कल मध्ये, एक क्षेत्ररक्षक पॉइंटला देखील आहे ऑफ साइडला, एक पाहतोय मिड ऑफला, एक क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेटला, एक मिड ऑनला, एक स्क्वेअर लेग डीप मध्ये, एक वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेवर। चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता, निर्धाव चेंडूची समाप्ती, धावसंख्या कायम आहे धावफलकावर दोन। पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना गोलंदाज अमित चांगली गोलंदाजी करतोय, आतापर्यंत त्याने तीन चेंडू हाताळलेले आहेत, फक्त दोन धावा खर्च केलेल्या आहेत। चेंडू मात्र लॉफ्ट केलेला आहे, चाललाय हवाई सफर करत सीमा पार, जातोय सीमा रेषेच्या बाहेर, गगन निधी षटकार। फ्लिक केला होता, काय फटका बघायला मिळाला, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर कुठेतरी दूर जाऊन पडतोय, लांब पल्ल्याचा षटकार, लांबच लांब देखणा षटकार मंगेशच्या बॅटमधून, धावसंख्या वेगाने वाढते धावपलकावर 8। पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला ऑलॉंग दी कार्पेट, चेंडू चाललाय मिड विकेट सीमारेषेकडे, थोडस डिसाल क्षेत्ररक्षण बघायला मिळते, त्याचा फायदा घेताना पाहतोय, आता धावबाजीची संधी आहे तिथे, फलंदाज सुखरूप पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेला आहे मंगेश, दोन धावा कंप्लीट केलेले आहेत, धावसंख्या दोन ने वाढते, दुहेरी अंकामध्ये पदार्पण करते 10। मंगेश याला तुम्ही खेळपट्टीवर जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही, त्याचा नॅचरल खेळ आहे, त्याचा जो स्वाभाविक खेळ आहे तो आता मात्र
निश्चित साकारताने या सामन्यामध्ये पहिलं पॉवर प्ले षटक हाताळतोय गोलंदाज अमित। आतापर्यंत त्याने 5 चेंडू टाकलेत, 10 धावा खर्च केलेल्या आहेत। ह्या अगोदर नटराज खारबाव संघाला पराभूत करून दिमाग खात अगदी दिमागधार विजय मिळवला, तो बादशाह इलेव्हन पिंपळगर या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे। फुलटा चेंडू होता, चेंडू मात्र बैट वर आवत असा घेता आला होता, झेल बाद आणि पहिला फलंदाज बैक टू द पवेलियन। एक्शन रिप्ले मध्ये आपण बघितला, लालसा दिली होती, फटका खेळण्यासाठी मोहा मध्ये आणला होता, हे पाहू शकता रिप्ले मध्ये। अमित या झेल साठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे धनंजयला। विनोद चौधरी यांच्याकडून सामना संपल्यावर घेऊन जायचं आहे। वेल जज कॅच, ज्या विकेटच्या शोधामध्ये होता खरं तर अमित, तो विकेट प्राइस विकेट गोल्डन विकेट आपल्या संघासाठी मिळून दिलेलं आहे। मंगेश वतारी बाद होते, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या धावपलकावर पाहतोय 10। न्यू बॅटर नंबर 3 क्रमांक 3 वर खेळण्यासाठी जितू येतोय, ज्याने अक्षरशः या स्पर्धेमध्ये धावांची लयलूट केलेली आहे। पण हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे, बघा एकंदरीत या सामन्यावर जर आपण नजर टाकली तर निश्चित दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना आहे आणि प्रेशर देखील असणार आहे, कारण मोठा सामना खेळतायत दोन्ही टीम आणि निश्चित दबावाला इथून जो जुगारून खेळ करेल तोच विजयी होणार या सामन्यामधून। सर्वोत्तम आणि उच्च कोटीचा खेळ ज्या संघाचा राहील तोच संघ या सामन्यामधून विजयी होईल। दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होताना महेश बॉलिंग मार्कवर सामना करेल फलंदाज रमाकांत। रमाकांत यास खातं खोलायचं बाकी आहे, तर मंगेशने खूप चांगली फलंदाजी केली होती, 10 धावांचं योगदान दिलं। स्लोअर वन धीम्या गतीने चेंडू टाकला होता, फलंदाजाची बॉडी लँग्वेजला ओळखून चेंडू टाकला होता, डॉट बॉल निर्धाव चेंडूची समाप्ती। धाव संख्या कायम आहे धावपलकावर, एकाकडे ते मोबदल्यात 10, दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे। टीमचा कॅप्टन गावदेवी पूर्णता महेश बॉलिंग मार्कवर। आता मात्र निश्चित स्वेअर चेंडू हाताळलेला आहे, पंचांचा नो बॉलचा इशारा येते, 1-2 का 4 मिळतील 5 धावा या चेंडूवर। सुखी बघायला मिळाली इथे गोलंदाजाकडून, निश्चितच अशा धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील आणि निश्चितच पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आला होता। धाव संख्या 5 ने वाढते धावपलकावर 15 आणि यानंतरचा चेंडू देखील फ्री हिट असणार आहे, या बोनसच्या रूपाने धावा दिल्यात। आता एक एक धाव ही खूप महत्वाची असेल दोन्ही संघांसाठी। महेश फ्री हिट बॉल, चेंडू मात्र बॅटवर घेता आला नव्हता, चेंडू जाते टॉट, अतिशय उत्कृष्ट चेंडू होता। फलंदाजाने अगोदरच कमिट झाला होता, ऑफस्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न केला होता। धाव संख्या स्थिर आहे धावपलकावर, एका गड्याच्या मोबदल्यात 15। महेश पुन्हा एकदा सज्ज होतोय, चेंडूला मात्र हुक केलेला आहे, चेंडू चालले लॉंग लेग सीमारेषेकडे, क्षेत्ररक्षक दक्ष आहे परेश, चांगलं क्षेत्ररक्षण करताना फक्त एकच धाव मिळेल फलंदाज रमाकांत याला। धाव संख्या पुढे सरकताना स्कोर बोर्ड वर 16 धावा। दुसरा सेमी फायनलचा सामना दोन बलाढ्य संघांमध्ये पाहतोय, गावदेवी पूर्णा आणि श्री जानकाई माता खारबाव। ह्या अगोदरच अंतिम फेरीत धडक मारलेली आहे, जबरदस्त खेळ, टीम ऑफ स्पिरिट उच्च कोटीचा खेळ केला बादशाह इलेव्हन पिंपळगर संघाने, दिमागदार अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे। दोन्ही संघाचे सपोर्टर पाठीराखे खूप मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत, त्यांचा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत सभापती चषक 2022 या स्पर्धेमध्ये। महेश पुन्हा एकदा सज्ज होतोय षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी, सामना करेल फलंदाज जितू।
चेंडू मात्र निश्चित बैट ऐसी टोवर लागून एसट्यांच्या मागे जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते। फक्त एकच धाव मिळेल जितूला। जितू आपलं वैयक्तिक खातं खोलतोय। धाव संख्या पुढे जाताना धाव फलकावर 17 धावा एकाकडे जमो बदल्यात। दुसरे षटक मार्गस्थ आहे। निश्चित निर्धारित चार षटकांचा सामना आहे। बघूया पुन्हा एकदा आता सज्ज होणार आहे षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी महेश। सामना करेल रमाकांत सलामीवीर। चेंडूला शॉर्ट ऑन पुल केलेला आहे। रूम बनून पटका केला होता। कंट्रोल पुलचा पटका। एक धाव पूर्ण केली आहे। दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय। हा ना होता ना दोन धाव पूर्ण केले आहेत। धाव संख्या दोन ने वाढते। धाव फलकावर 19 एकाकडे जमो बदल्यात। पुन्हा एकदा महेश आमच्यापासून दूर जाताना दहा ते बारा पावलांचा रनअप। चेंडूला लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता। चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात घेता आला नव्हता। तिथे चेंडू जाते टॉट। निर्धाव चेंडूची समाप्ती। अशा प्रकारे दोन षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे। 19 धावा जोडलेल्या आहेत एकाकड्याच्या मोबदल्यात। येणार शेवटच अजून सत्र बाकी आहे। म्हणजे दोन षटक बाकी आहेत। बघूया या दोन षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय बघायचं आहे। श्री जानकाई माता खारबा खेळपट्टीवर निश्चितच आपण पाहतोय। जितू एक या धावसंख्येवर खेळतोय। रमाकांत वैयक्तिक तीन या धावसंख्येवर खेळताना पाहतोय। पहिल्या षटकामध्ये धावा 10 आल्या होत्या। आम्ही त्याने ते षटक हाताळलं होतं। एक गडी बाद झाला होता मंगेश वतारी। त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये महेश याने 9 धावा खर्च केलेल्या आहेत। गोलंदाज बघूया तिसरे षटक कोण घेऊन येणार। कर्णधार महेश कोणाकडे चेंडू सोपवतोय ते बघायचं आहे। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बघायला मिळते जितू। निश्चित तिसऱ्या षटकासाठी चेंडू मात्र चंद्रकांत त्याच्याकडे सोपवलेला आहे। चंद्रकांत एक अष्टपैलू खेळाडू आहे गावदेवी पूर्ण टीमचा। आता मात्र या उर्वरित दोन षटकांमध्ये हनामारीच्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील। एक चॅलेंजेबल आणि फायटिंग स्कोर जर उभारायचा असेल तर चांगलं चॅलेंज उभारायचं असेल तर निश्चितच आता धावांचा वेग वाढवावा लागेल। चेंडूला मात्र सोडून दिलेला आहे। उजवी एसटी सोडून जाणारा चेंडू होता। पंचांचा व्हाइट बॉलचा इशारा येतोय। मिळेल एक अवांतर धाव। धावसंख्या वाढते धावपलकावर 20। स्वेअर चेंडू होता ऑफ स्टंप सोडून जाणारा। पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर चंद्रकांत। चेंडूला मात्र अतिशय चांगला फटका बघायला मिळतो ऑन साइड ला। क्षेत्ररक्षक झेपावते। गुड फिल्डिंग। मिळेल फक्त एकच धाव जितू याला। धाव संख्या एक ने पुढे सरकताना स्कोरबोर्ड वर 21 धावा। जितू वैयक्तिक दोन धावांवर खेळते। फिल्डिंग मध्ये परिवर्तन बघायला मिळते। डावी उजवी जोडी खेळपट्टीवर असल्यामुळे वारंवार फिल्डिंग मध्ये चेंजेस बघायला मिळतात। खर तर ग्रामपंचायत कमिटी काल्हेर ग्रामस्थ मंडल काल्हेर यांचा आम्ही आभार व्यक्त करणार आहोत ज्याने आम्हाला ही क्रीडानगरी उपलब्ध करून दिली। चंद्रकांत पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जाताना मुंडोर रायनच्या टोकाकडून सामना करेल फलंदाज रमाकांत।
चेंडू ऑन दी अप खेळलेला आहे, स्ट्रेट फटका खेळला होता, पण तिथे एक्झॅक्टली काय घडलंय, फलंदाज हिट विकेट झालेला आहे, खेळी संपुष्टात आले रमाकांत जी. सर ते शेवटी तिथे हिट विकेटच्या रूपामध्ये रमाकांत बाद झालेला आहे. पाहूया आपण रिप्ले मध्ये कशा पद्धतीने बाद झालेला आहे. चेंडू आता मधून रिलीज केला चंद्रकांत याने आणि रमाकांत हे पाहू शकता तुम्ही, पाय मात्र इष्टांवर आदळला आणि हिट विकेट बाद झाला. लागणारा दुसरा धक्का आहे 21 धावसंख्येवर. न्यू बॅटर प्रेम आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. सज्ज होताना पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर चंद्रकांत षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात घेता आला नव्हते. या स्कॉट बिहाइंड, अजून एक झटका, फलंदाज बाद होते. आल्या पावली आता परतताना पाहतोय पवेलियन कक्षामध्ये. आरजे रवी जानू विना रंग सनाय अकबर 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 जानू विना रंग सनाय. रिप्ले मध्ये पाहूया. जागेवरूनच फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि पाहतो आपण कॉट बँडच्या रूपाने खेळी संपुष्टात आलेली ती प्रेमेची. पुन्हा एकदा पाहूया दुसऱ्या अँगलने. हे पाहू शकता तुम्ही, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि हलकासा चुंबन बॅटला घेऊन चेंडू एसटी रक्षक प्रवीण याच्या हातामध्ये जाऊन विसावला होता. गुड कॅच. तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या धावपळकर कायम आहे 21. न्यू बॅटर राजेश आलेला आहे. त्याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे मोठे पटके खेळण्यामध्ये. हा खूपच माहिर असलेला फलंदाज आहे. पण टॉप एज, अजून एक फलंदाज बाद. वन मोर विकेट डाउन. माझ्यावर तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर, तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. निश्चितच विकेटची हॅट्रिक पूर्ण केली चंद्रकांत याने. या स्पर्धेतील चौथी विकेटची हॅट्रिक पूर्ण करणारा हा या स्पर्धेतील चौथा गोलंदाज चंद्रकांत. काय गोलंदाजी, कमाल आणि धम्माल गोलंदाजी करताना. जबरदस्त अटॅक बघायला मिळते. पाहू शकता तुम्ही रिप्ले मध्ये सॉफ्ट डिसमिसल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विलास अतिशय धुवाधार भेदक गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी जबरदस्त योगदान देताना. राजेश देखील स्वस्तामध्ये बाद झालेला आहे. खूप अपेक्षा होत्या संघाला खरं तर राजेश कडून, पण जितो अजूनही खेळपट्टीवर तग धरून आहे. तिसरे षटक आतळतोय. चंद्रकांत ऍक्युरेट गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी. चेंडूला शॉर्ट ऑन पुल केलेला आहे. कंट्रोल पुलचा फटका, चेंडू चाललाय मिड विकेट सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक झेपावतो, डीप मधून क्विक थ्रो केलेला आहे. पूर्णपणे चार झालेला आहे संघ. पाहतोय आपण गावदेवी पूर्णा. फक्त एकच धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या एक ने पुढे सरकताना धावपलकावर पाहतोय 22 धावा. आता खूप मोठी जबाबदारी असेल जितू याच्यावर, कारण एकमेव असा खेळाडू आहे की तो आतापर्यंत खेळतोय 2 धावांवर. त्याला हवा तसा सूर आतापर्यंत सापडलेला नाही. तिसरे षटक आता चंद्रकांत चांगली गोलंदाजी करताना. तिखट गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केलेली आहे. कुठल्या प्रकारचं स्वतंत्र मुभा दिलेली नाही मोठा फटका खेळण्यासाठी. किमान 40 धावा जरी जोडल्या तरी एक प्रेक्षकांना अटीतट्टीचा आणि चुरशीचा सामना बघायला मिळेल. चंद्रकांत सज्ज होते बॉलिंग मार्क वर. चेंडूला फक्त हलक्या त्याने खेळलेला आहे. सॉफ्ट अँड पुश, एक धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या हळूच पुढे सरकताना धावपळकर 23 धावा.
तीन षटकांच्या समाप्तीनंतर सुरुवात खूप चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा, आणि या षटकामध्ये चंद्रकांत याने 4 धावा देत 3 गडी गारद केलेल्या हॅट्रिक पूर्ण केली. या षटकामध्ये अतिशय भेदक गोलंदाजी त्याची बघायला मिळाली. आता शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील. एक चांगलं चॅलेंज जर उभारायचं असेल तर पूर्णपणे मी तर म्हणेन बॅकफुटवर संघ बघायला मिळतोय. तो श्री जानकाई माता खारबाव नाव रूपाला साजेसा आतापर्यंत खेळ करता आलेला नाही, आणि या शेवटच्या षटकामध्ये त्यांना निश्चितच आता फटकेबाजीला देखील प्रारंभ करावा लागेल. अन्यथा प्रेक्षकांना एक लो स्कोरिंगचा सामना बघायला मिळेल. नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करण्याचा, आतापर्यंत योग्य निर्णय वाटतो तिसऱ्या षटकापर्यंत महेश पाटील याचा. परेश शेवटच्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होणार आहे आणि सामना करेल फलंदाज जितू. जितूने या स्पर्धेमध्ये निश्चितच अक्षरशः धुमाकूळ घातला होता. 37 धावा आणि सुदाम आरसी पाटील फाउंडेशन अभेस दिवस संघाचा त्याच्या नावावर देखील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहेत, त्या देखील 37 धावा. दोन असे फलंदाज राहिले या स्पर्धेमध्ये, त्याने वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या उभारली. संयुक्तरित्या दोन फलंदाज टॉपला पाहतोय आपण, त्यामध्ये जितू आणि सुदाम आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिबे या संघाचा. चेंडू मात्र टोलवलेला आहे, क्षेत्ररक्षक झेपावतोय. लॉंग ऑन सीमारेषेवर चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. निश्चित तिथे धोका निर्माण झाला होता, पण खराब थ्रो येतोय आणि त्याचा फायदा घेतलेला आहे. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये, दोन धावा कंप्लीट करतोय जितू. धावसंख्या 2 वाढते धावपलकावर 25. चौथ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे, शेवटचा अंतिम षटक आहे. पहिल्या धावातील अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. सज्ज होताना परेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर शॉर्ट रनवेने गोलंदाजी करतोय. चेंडूला सन्मान दिलेला, डिफेन्सिव्ह रित्या खेळला होता बॉलर. बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, फलंदाज होते धावचित बाद. अजून एक लागते धक्का श्री सामन्याचा दबाव काय असतो हे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. फक्त 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या धावपलकावर कायम आहे 5-25. परेश चेंडू मात्र बघूया भिरकावून दिलेला आहे. निश्चित चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो, हा ना होताना 2 धाव पूर्ण करते जितू. धावसंख्या 2 वाढते धावपलकावर 27. विनोद नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहतोय आपण. तब्बल 5 फलंदाज बाद झालेत. षटकातील हा चौथा चेंडू टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होते परेश. चेंडू मात्र बघूया निश्चितच, पंचांचा काय इशारा ते बघूया. येस गुड कॅच, फलंदाज बाद होते. निश्चितच या झेलसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत, कारण काय झेल घेतलेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शहजाद सर्वात जाड दूर शरीर एसटीचा एसटी रक्षक आपण बघितला होता, अगदी सूर मारून झेल घेतला प्रवीण याने आणि गडी बाद केला महत्वाचा मोहरा. बिग विकेट जितू देखील स्वस्तामध्ये बाद झालेला आहे. धाव संख्या कायम आहे धावपलकावर. या झेलसाठी दिनेश जोशी यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक प्रवीण चौधरीला. धावसंख्या धावपलकावर 27.
जही न्यू बैटर मैदान आत मध्य निश्चित परेश चांगली गोलंदाजी करते चेंडू मात्र बघूया उंच आकाशा मध्ये क्षेत्ररक्षक झेपवते दीपक अजून एक गड़ी गारद होते तू चल मैं आया एक्शन रिप्ले मध्ये अगदी क्रिस गेल प्रमाणे गोलंदाजी करताना परेश स्ट्रेट फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि दीपक लॉन्ग ऑफ सीमारेषेवर सज्ज होता त्याने कुठल्याही प्रकारची चूक केली नाही हॅट्रिक बॉल जर हॅट्रिक पूर्ण केली तर 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल 1000 रुपयाचं पारितोषिक किशोर पाटील यांच्याकडून सुवर्ण संधी हॅट्रिक बॉल चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात घेता आला नव्हता अशा प्रकारे पाहतो आपण षटकाची समाप्ती चार षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा जोडलेल्या आहेत श्री जानकाई माता खारबाव या संघाने आणि 28 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे विजयासाठी गावदेवी पूर्णा या संघासमोर संख्या धावफलकावरती आपण पाहतोय फक्त 27 लागले 28 धावसंख्येचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी खरं तर फलंदाजी मध्ये निराशाजनक कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली जानकाई माता खारबाव कडनं सलामीची जोडी मैदानामध्ये इंटर होत असताना अमित आणि दीपक तर चला लगेचच फील्ड सजून घ्या दरम्यान विजय चौधरी यांचं या ठिकाणी शुभ आगमन आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये वेलकम आपण पाहतात
गावदेवी क्रीडा मंडल पूर्ण आयोजित सभापती चषक 2022 चाचणी स्पर्धा आपण पाहतोय मास्टर 40+ भिवंडी क्रिकेट असोसिएशनची सलग ही चौथी चाचणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या सीजन मध्ये खरं तर मान मिळाला गावदेवी स्पोर्ट पूर्णाला 28 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडे आपण पाहतोय अमित मागच्या मॅचचा हॅलो क्या बात है विनोद चौधरी आणि ये जो संघ बांधणी केलाय तो संघ मात्र चांगले कार्य करतोय पंचांचा ग्रीन सिग्नल सामन्याला सुरुवात होते रमाकांत पाटील आले पहिले षटक घेऊन मार्गस्थ पावर प्लेचं पहिलं षटक पहिला चेंडू अमितसाठी डावी स्टिक सोडून जाणारा बॉल पंचांचा वाईट बॉलचा इशारा आला अवांतर धाव इथे मिळेल एका धावेने धावांना आता सुरुवात होत असताना 15 मारुती क्रीडांगण काल्हेर येथे बंदर तमाम प्रेक्षकांच्या साक्षीने आज या स्पर्धेचा अंतिम सामना पाहणार आहोत या दरम्यान मिडॉनला पकडली झेल पहिला फलंदाज फेल पहिला विकेट या ठिकाणी बाद झालाय पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झालाय अमित ज्यानं मागच्या मॅच मध्ये जबरदस्त फटकेबाजी केली होती अशाच प्रकारे तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील जानकारी माता खारभाऊला जर ह्या सामन्यामध्ये कम बॅक करायचं असेल तर रमाकांत मागच्या मॅचचा हिरो ज्यानं विकेट हॅट्रिक मिळवली होती तोच गोलंदाज सध्या गोलंदाजी करतोय बॅकफुटला जाऊन कट केला सुरेख फटका गॅप मधून चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चार धावांसाठी हा क्लासिकल चौकार वामनच्या बॅट मधून हा चौकार आपल्याला बघायला मिळाला धावसंख्या चार धावेच्या मदतीने पुढे सरकत असताना 5 runs ऑन अ बोर्ड विकेट मिळाला परंतु त्यानंतर चौकार पाहायला मिळतोय यावेळी पॉइंटला पकडली झेल फलंदाज फेल अनदर विकेट विकेट मिळवली आहे ट्रॅप रचला होता जे झालं विनलं होतं त्या जाळ्यामध्ये फसवलंय रमाकांतला मिळते ही दुसरी सफलता नवीन खेळाडू आता मैदानामध्ये एंटर होतोय धन्नाजी हा देखील फलंदाज जर आपण विचार केला तर ह्याही फलंदाजाचा फॉर्म भरपूर चांगला पाहायला मिळालाय राईट आर्म ओव्हर द विकेट क्लीन बॉल आणखीन एक फलंदाज बाद काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये व्हॉट अ मॅच तीन फलंदाजांना पुन्हा एकदा रमाकांतनं बाद केलंय काय गोलंदाजी होते मागच्या मॅच मध्ये देखील तीन फलंदाजांना बाद केलं होतं हॅट्रिक घेतली होती आणि ह्या सामन्यामध्ये देखील आतापर्यंत तीन फलंदाजांना त्यानं बाद केलंय हॅट्रिक पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरट्यावर संदेश पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचा प्राइज दिला जाईल डॉक्टर जितेंद्र काठे यांच्याकडनं 500 ज्ञानेश जितेंद्र पाटील ज्ञानेश्वर काठे यांच्याकडनं सुद्धा 500
योगेश भगत कडन 500, संदेश पाटील कडन 500, 2000 मिळतील। हॅट्रिक कंप्लीट केली तर या दरम्यान धावबाची संधी आहे, परंतु सुखरूपपणे फलंदाज आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय। वाह काय सामना रंगतोय। एक धाव तिथे मिळाली आहे, धाव संख्या एका धावीने 6 वर जाऊन पोहोचली आहे। पुन्हा एकदा बोलत यार, या दरम्यानचा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, मिडॉनला फिल्डर उपस्थित आहे, एक धाव तिथे मिळाली आहे। एका धावीच्या मदतीने टीमची टोटल आता पुढे सरकते फलकावरती, आपण पाहतोय 7 धावा। क्या बात आहे, काय सामना रंगतोय। टीच फॉर दॅट, जशास तसं प्रत्युत्तर दिलं जातंय। 28 धावसंख्येचं लक्ष आणि 7 धावांवर 3 फलंदाज बाद, काय म्हणाल राजू पाटील सर, ज्या प्रकारे सुरुवात झाली आहे। बहुत ही अच्छी सुरुवात आहे। यापर जानकारी माता कारबाव टीम की, टिट फॉर टॅट जसं तसं उत्तर दिले जाते। जी हाँ बिल्कुल, अच्छी गेंदबाजी देखने को मिली इस बार। अगले गेंदबाज दूसरे ओवर प्रेम को लगाया मोर्चे पर, हालांकि अच्छी गेंदबाजी रमाकांत के द्वारा देखने को, उसके बाद दूसरे ओवर में प्रेम जिस अंदाज से गेंदबाजी करते हुए दिखे थे पिछले मैच में, क्या वही अंदाज इस बार दिखेगा। यहां पर पील बहुत ही जोर से की थी, डॉट डॉट वाला शुरुआत प्रेम को भी मिली इस बार। बिल्कुल ये मैच ओवर तक जरूर चला जाएगा, जिस तरह से अभी गेंदबाजी और फील्डिंग देखने को कारबाव टीम के द्वारा। पुरना टीम हालांकि अच्छी शुरुआत की थी, गेंदबाजी के बाद ऐसा लगा था कि आसानी से इस मैच को जीतेंगे, लेकिन इस बार फिर से एक बार अच्छी गेंद थी, गेंद जा रही डीप कवर पर, अच्छी फील्डिंग रमाकांत के द्वारा, सिर्फ और सिर्फ एक रन मिलेगा और इस एक रन की मदद से टीम की टोटल बढ़ती हुई 8 पर। टीट फॉर दैट, अच्छा जवाब दिया जा रहा है मैं कहूंगा इस बार गेंदबाजों की ओर से। फिर एक बार प्रेम मुड़ते हुए, प्रेम की ये गेंद हवा में है, बहुत ऊंची गई है, फील्डर पहुंचेंगे या फिर नहीं। अच्छा प्रयास किया था, लेकिन 2 रन पूरे करते हुए दोनों भी बल्लेबाज। मैं कहूंगा जब तक चंद्रकांत मैदान में है ना, तब तक मैं कहूंगा आशाएं जीवित रहेंगी टीम पूर्णा की। जिस तरह से टॉप ऑर्डर आज इस मुख्य मैच में नहीं चली, और जी हाँ बिल्कुल, जब तक चंद्रकांत बीच मैदान में है ना, तब तक सामने वाली टीम के लिए खतरे की घंटी रहेगी जरूर। काफी बड़े हीट के लिए जाने जाते हैं बल्लेबाज चंद्रकांत। इस बार इन दोनों की मदद से टीम की टोटल बढ़ती हुई 10 पर, जबकि ये दूसरा सेमीफाइनल का मुकाबला चलता हुआ। इस बार खराब गेंद, बीमर नो बॉल। कहीं ये बीमर गेंद बीमार तो नहीं करेगी टीम खारबाव को, क्योंकि आने वाली गेंद है यहां से फ्री हिट। जिस तरह से देखा जाए राजू पाटिल सर, यहाँ पर काफी अच्छा प्रेशर बिल्डअप किया है टीम खारबाव ने पूर्णा के ऊपर, लेकिन ऐसी गलती अब महंगी पड़ सकती है। इस बार गेंद को उछाल दिया मिड विकेट के बाहर, 6 रन। क्या स्ट्रोक लगाया वहां पर चंद्रकांत ने, इस छक्के की मदद से टीम की टोटल अब बढ़ती हुई 17। 14 गेंदे और 11 रन की जरूरत,
फिर एक बार वापसी होते हुई टीम पूर्णा की इस मैच में। प्रेम तैयार इस बार बैकफुट पे जाकर पंच किया, गेंद जा रही है कवर बाउंड्री की तरफ। अच्छी फील्डिंग देखने को मिली लेकिन दो रन लेने से नहीं रोक सकते यहां पर फील्डर, और इन दो रनों की मदद से टीम की टोटल अब बढ़ती हुई 19। नटराज खारबाव भी यहां पर जरूर रुकी थी जिस तरह से गेम शुरू किया था गेंदबाजों ने टीम खारबाव के, लेकिन अभी वो भी धीरे धीरे मैदान छोड़ते हुए। हालांकि दो टीमें खारबाव की पहुंची थी टॉप फोर में, सुपर फोर में, लेकिन फाइनल में मैं कहूंगा एक भी अभी पहुंच नहीं सकती। जिस तरह से बल्लेबाजी हो रही है, इंप्रोवाइज क्रिकेट, गेंद को खेल दिया लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रन। जबरदस्त बल्लेबाजी, प्रेशर सिचुएशन में हर बार राजू पाटिल सर जब देखा जाए तो बल्लेबाज काफी डर जाते हैं, घबराते हैं, लेकिन इस बार प्रेशर सिचुएशन में मैं कहूंगा अच्छी बल्लेबाजी देखने को मिली चंद्रकांत के द्वारा। टीम की टोटल बढ़ती हुई 23, अब सिर्फ और सिर्फ 4 रनों की जरूरत फाइनल में पहुंचने के लिए, 5 रनों की जरूरत है, हालांकि 28 की चुनौती है। 23 रन अब तक बने यहां पर 2 ओवर की समाप्ति के बाद। गेंदबाजी करने के लिए योगेश को मोर्चे पे लगाया, हालांकि योगेश जो पहले गेंदबाज जिन्होंने हैट्रिक पूरा किया था, विकेटों की हैट्रिक पूरी की थी, गेंदबाजी के लिए तैयार। दाहिने हाथ से ओवर द विकेट, सामना करेगा बल्लेबाज दीपक। योगेश की गेंद अच्छी लेन डॉट, गेंदे बची है 11 और यहां से रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए, सिर्फ 5। पूरी तरह से इस मैच पे मजबूत पकड़ बनाई है। अब इस बार बैट का मोटा सिरा लेकर गेंद गई थी विकेटों के पीछे, शॉट थर्ड मैन पर, अच्छी फील्डिंग देखने को मिली, सिर्फ 1 रन मिलता हुआ, और इन 1 रनों की मदद से टीम की टोटल अब बढ़ती हुई 24। 4 रनों की जरूरत, स्ट्राइक एंड पर चंद्रकांत जिसके बल्ले से एक छक्का एक चौका देखने को मिला। क्या मैच फिनिश हो सकती है, आगे बढ़कर खेलना चाहते थे, इस बार कैच का मौका लपक लिया और एक बल्लेबाज आउट होते हुए चंद्रकांत बैक टू द डगआउट। क्या फिर से एक बार मैच में वापसी, इसी का नाम 200 क्रिकेट है, इस गेम में कुछ भी हो सकता है। मैं कहूंगा काफी धन्यवाद डीजे, अच्छा संगीत बजाते हुए हमारे डीजे जीत और वरुण साउंड। हालांकि मैं कहूंगा राजू पाटिल सर काफी देर लगा इस गाना को बजाने के लिए, क्योंकि अब लगभग लगभग दोनों भी खारबाव की टीमें घर जाने के लिए तैयार है। हालांकि मैच है, अभी भी मैच खत्म नहीं हुई है, और एक डॉट बॉल, क्या गेंदबाजी हो रही है, जबरदस्त गेंदबाजी देखने को मिल रही है यहां पर योगेश के द्वारा। गेंदे बचे यहां से 8 रन चाहिए जीतने के लिए, फाइनल में पहुंचने के लिए 4। योगेश मुड़ते हुए ओवर द विकेट, इस बार फुल टॉस गेंद, ड्राइव किया, गेंद जा रही है लॉन्ग ऑफ पर, अच्छी फील्डिंग, दूसरे का प्रयास, रॉन्ग गेंद थ्रो आता हुआ और 2 रन आसानी से पूरे करते हुए। सर लग रहा था कि ये गेम, ये मैच, ये मुकाबला आखिरी ओवर तक जाएगा, लेकिन इस बार फुल टॉस कर बैठे, 2 रन वहां पर आसानी से पूरे किए और इन 2 रनों की मदद से टीम की टोटल अब बढ़ती हुई 26। सिर्फ 2 रन की जरूरत, मैदान में कोई जाने का नहीं, अंदर कोई नहीं आएगा,
कोई अंदर नहीं आएगा। देखिए इस बात को ध्यान में रखना है, कोई अंदर नहीं आएगा। स्कोर आर लेवल, सिर्फ एक रन अब दूर यहां से पूर्णा टीम फाइनल में पहुंचने से। जबरदस्त खेल देखने को मिला यहां पर पूर्णा के द्वारा। हालांकि खारबाव ने मैं कहूंगा इंप्रेस किया, लेकिन कहीं ना कहीं बल्लेबाजों ने आज ना खुश किया वहां पर, जिस तरह से बल्लेबाजी देखने को मिली। मंगेश को अच्छी शुरुआत मिली थी, एक छक्का उनके बल्ले से जरूर देखने को मिला, लेकिन उसके बाद जीतू जिस बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं वो बल्लेबाजी आखिर के द्वारा नहीं देखने को मिले। और इसी के कारण मैं कहूंगा टीम की टोटल कहीं ना कहीं यहाँ पर कम नजर आई, और उसके बाद आसानी से पूर्णा टीम उस टोटल का पीछा करते हुए दिखी है। एक रनों की जरूरत इस बार गेंदबाजी के लिए। गेंदबाज राजेश को लाया टीम खारबाव ने। हालांकि राजू पाटिल सर पिछले वीक में बदलापुर में कारनामा हुआ था, 6 गेंदे 1 रन बचाई गई थी गेंदबाज ने, क्या इस बार कालेर के इस मैदान पर ये वो कारनामा अंजाम दिया जाएगा क्या? लेकिन इस बार गेंद मैदान के बाहर और खारबाव जानकारी माता इस टूर्नामेंट के बाहर। कॉन्ग्रेचुलेशन टीम गावी भी पूर्ण, हार्दिक अभिनंदन। फाइनल मध्य प्रवेश करना दूसरा संघ